मित्रांनो खरीपिक विमा दोन हजार बावीस सरसकट मंजूर झाला आहे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सातशे चोवीस कोटी रुपये इतका निधी मंजूर केला होता त्याविषयी तेरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय देखील आलेला होता त्याद्वारे या निधीचे वाटप आता सुरू करण्यात आले आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मागील वर्षी अतिवृष्टी झाली होती त्यामुळे पावसाचे पाणी शेतात साचून शेतकऱ्यांच्या पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता त्यामुळे शेतकऱ्याला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सरसकट पीक विमा देण्याचे जाहीर केले होते खरीप पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या निधीचे वाटप आता सुरू करण्यात आले आहे ही रक्कम आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे हळूहळू सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम येण्यास सुरुवात झाली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार बावीस नुसार भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय लोबाळ जनरल इन्शुरन्स कंपनी बजाज आलियन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि एच डी एफ सी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी या पाच विमा कंपनीद्वारे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम आता जमा करण्यात येत आहे आयुक्त कार्यालयाने केलेल्या विनंतीस अनुसरून सातशे चोवीस कोटी रुपये इतकी रक्कम पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान पीक विमा कंपन्यास अदा करण्यासाठी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आता पीक विमा विमाविषयीचा महत्त्वाचा शासन निर्णय घेतलेला आहे मित्रांनो तुमच्याही खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे लवकरच जमा होईल अशी मी आशा करतो मित्रांनो ही होती एक छोटीशी अपडेट अशाच प्रकारची माहितीसाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद